मोताळा तालुक्यातील तपोवन येथील स्वस्त धान्य दुकानदार मनमानी कारभार करीत असून ज्यादा पैसे घेत धान्य कमी देत असल्याची तक्रार काही गावकऱ्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना केली आहे. तपोवन येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानदार जयप्रकाश काकर हे धान्य दुकानातून गैरकारभार करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे धान्य न देता कमी प्रमाणात धान्य दिले जात असून धान्याची उचल केल्याची पावतीही दुकानदार जयप्रकाश काकर देत नाही. तसेच ग्राहकांना धमकावून दमदाटी करतात, उद्दट वागणूक देऊन लाभार्थ्यांना वेठीस धरतात असेही आरोप निवेदनात करण्यात आले आहे. शासनाने रेशन धारकांना ऑनलाईन पद्धतीने वाटप सुरू केले आहे, मात्र सदर दुकानदार ऑनलाईन पद्धतीने वाटप करून मशीन प्रमाणे धान्य न देता कमी प्रमाणात धान्य देऊन व तीच नोंद शिधापत्रिकेत करत आहे. केरोसिन आटा फेडवर करीत नाही करिता या प्रकरणी सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना केली आहे. आणि आमचं धान्य कमी प्रमाणात देते, पैसे जास्त घेते आणि म्हणते की तुमचं धान्य एवढंच आहे म्हणते. आपण घेऊन येतो, जाऊ दे बघा दुसऱ्या महिन्याला येईल. या महिन्याचा आला तर दुसऱ्या महिन्याला आणि हा आता आले 8-9 महिने झाले आम्हाला. तो तांदूळ जास्त प्रमाणात देते आणि गहू कमी प्रमाणात देते. मग तो म्हणे तुमच्याच्यानं जे काय होते ते तुम्ही करू शकता म्हणजे. आम्ही ठीक आहे, मग आम्ही नाही 4-5 माणसं आम्ही आपले कन्मिडवाले जे आहे तेवढे माणसं त्यांना धान्य कमी भेटते त्यांनी.